वेलकम फ्रेंड्स, तो जाने कृष्ण बागुल मोटर स्पीकर फ्रेंड्स। ऐसा कहा जाता है आप हमेशा इतने छोटे बनिए कि हर व्यक्ति आपके साथ बैठ सके, और आप इतने बड़े बनिए कि आप जब उठे तो कोई बैठा न रहे। फ्रेंड्स, लेट्स स्टार्ट विद फर्स्ट क्वेश्चन। वन हा विषय कोणत्या सूचीतील आहे? मित्रांनो, वन हा विषय जो आहे तो समवर्ग सूचीतील आहे, समवर्ग सूची। नव्या कायद्याचा प्रस्ताव टिपडेल म्हणतात मित्रांनो, नवा कायद्याचा प्रस्ताव जो आहे तो या ठिकाणी विधेयक त्याला म्हणतात, विधेयक। भारतीय राज्यघटना भारतीय घटना समितीने केव्हा स्वीकृत केली? तर मित्रांनो, भारतीय राज्यघटना स्वीकृत जी आहे ती 26 नोव्हेंबर 1949 मध्ये केली। सुरुवातीस भारतीय राज्यघटनेत किती कलमे व परिशिष्ट होती? मित्रांनो, सुरुवातीस राज्यघटनेमध्ये जवळपास 395 कलमे व 8 परिशिष्टे होती। नेक्स्ट, भारतीय राज्यघटना केव्हा अमलात आली? मित्रांनो, भारतीय राज्यघटना जी आहे ती 26 जानेवारी 1950 रोजी अमलात आली, 26 जानेवारी 1950। नेक्स्ट, घटना समितीचे कायदेशीर सल्लागार टिंबटिंब हे होते? मित्रांनो, घटना सल्लागार होते ते बी एन राव हे होते, बी एन राव। नेक्स्ट, एखादी व्यक्ती भारताची राष्ट्रपती पद किती वेळा भूषवू शकते किंवा घेऊ शकते? तर मित्रांनो, जे आहे या ठिकाणी किती वेळा ती राष्ट्रपती होऊ शकते। नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेप्रमाणे आणीबाणी किती प्रकारे अमलात आणता येते? मित्रांनो, भारतीय राज्यघटनेप्रमाणे आणीबाणी ते 3 प्रकारे अमलात आणता येते, 3 प्रकार। नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार सर्व भारतीय नागरिक कायद्यापुढे समान आहेत? मित्रांनो, कलम आहे 44, या कलमानुसार सगळे समान आहेत। मित्रांनो, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार सर्व भारतीय नागरिक कायद्यापुढे समान आहेत? मित्रांनो, 14 कलम आहेत, 14 कलम समान आहेत। नेक्स्ट, भारतात किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू झाली झालेली आहे? मित्रांनो, आतापर्यंत 1971 मध्ये खूप मोठं आर्थिक संकट या ठिकाणी आलेलं होतं, तरी सुद्धा त्यावेळेस आर्थिक आणीबाणी ही लावली गेली नव्हती। तर मित्रांनो, अंशर आहे एकदाही नाही, आतापर्यंत कधीही भारतात आणीबाणी आर्थिक आणीबाणी ही लावली गेलेली नाहीये। नेक्स्ट, लोकसभेत सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? लोकसभेत सभापती आपला राजीनामा जो आहे तो लोकसभेचे उपसभापती यांच्याकडे देत असतात, लोकसभेचे उपसभापती। नेक्स्ट, खालीपैकी कशामध्ये प्रशासन कायद्याचे मूळ आहे? तर मित्रांनो, प्रशासन कायद्याचे मूळ जे आहे ते या ठिकाणी वरील सर्व म्हणजे कायदे, राज्यघटना, केस कायदा सगळ्यामध्ये। नेक्स्ट, अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात आहे? मित्रांनो, 17 कलम 17 नुसार भारतीय राज्यघटनेमध्ये अस्पृश्यता जी आहे ती नष्ट करण्यात आलेली आहे, वाईट प्रथा जी आहे ती नष्ट केली गेली। नेक्स्ट, लोकसभा खालीपैकी कोण बरखास्त करू शकतो? मित्रांनो, लोकसभा जी आहे ती या ठिकाणी राष्ट्रपती हे बरखास्त करू शकतात, पण केव्हा? मंत्रिमंडळाच्या म्हणनुसार, म्हणजेच पंतप्रधानाच्या म्हणनुसार ते या ठिकाणी लोकसभा जी आहे ती बरखास्त करू शकतात। नेक्स्ट, राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे? मित्रांनो, राष्ट्रपतींना सगळ्या प्रकारच्या शिक्षेमध्ये ते माफ करू शकतात, फाशी शिक्षा असेल किंवा कोणती प्रकार शिक्षा असेल ती कमी करण्याचा जो आहे तो अधिकार राष्ट्रपतींना आहे, आणि कलम 72 नुसार ते ती शिक्षा रद्द करू शकतात। नेक्स्ट, राज्यसभा टिंबटिंब सभागृह आहे। मित्रांनो, राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे, वरिष्ठ सभागृह आहे, ज्याला आपण राज्यसभा असे म्हणतो, आणि कनिष्ठ लोकसभा ही कनिष्ठ सभागृह आहे ती लोकसभा आहे। नेक्स्ट, अर्थविधेयक प्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते? मित्रांनो, अर्थविधेयक जे आहे ते राष्ट्रपती संमतीने मांडले जाते, आणि ते फक्त आणि फक्त अगोदर लोकसभेमध्येच जाते, आणि ते पारित करण्याचा अधिकार सगळ्यात जास्त लोकसभेला आहे। नेक्स्ट, लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? मित्रांनो, लोकसभेचे पहिले सभापती होते या ठिकाणी ग वा मावळणकर हे लोकसभेचे पहिले सभापती होते। नेक्स्ट, मुख्यमंत्र्याची नियुक्ती कोण करतो? तर मित्रांनो, मुख्यमंत्र्याची नियुक्ती जी आहे ती या ठिकाणी राज्यपाल करतात, राज्यपाल, आणि राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? तर राष्ट्रपती करतात, राष्ट्रपती। मित्रांनो, निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत? मित्रांनो, निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्याचे अधिकार जे आहेत या ठिकाणी राष्ट्रपतीला आहेत, राष्ट्रपती। भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात समान नागरिकांची तरतूद? मित्रांनो, 44 कलम भारतीय संविधानाच्या 44 कलमामध्ये समान नागरिकांची तरतूद आहे। सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष? मित्रांनो, 65 वर्ष या ठिकाणी वय असतं। नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेतील 8व्या परिशिष्टात एकूण किती राष्ट्रीय भाषेचा समावेश केलाय? मित्रांनो, 22 भाषांचा समावेश केलेला आहे, 22 लँग्वेजेस
नेक्स्ट केंद्रीय मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळ जे आहे ते लोकसभेला जबाबदार असते लोकसभा लोकसभा नेक्स्ट डिफेन्स जहां प्रयत्नों की ऊंचाई अधिक होती है जहां प्रयत्नों की ऊंचाई अधिक होती है वहां नसीबों को भी झुकना पड़ता है और जो कोशिश करता है हमेशा आगे बढ़ता रहता है आगे बढ़ जाता है डिफेन्स थैंक यू वेरी मच।